लोकांसाठी आयफोन हा फक्त फोन नसून एक स्पेशल फिलिंग आहे, आणि ती स्पेशल फिलिंग मला कधीच नाही कळाली. आयफोनवाल्या माझ्या हस्बंडला म्हटलं, तुला नवीन फोन पाहिजेच आहे ना, तर मग अँड्रॉइड का नाही? पण नाही ना, वन्स अन आयफोन यूजर विल ऑलवेज अन आयफोन यूजर. सप्टेंबरच्या महिन्यात ॲपलने जगातील पहिलं फ्लोटिंग स्टोअर सिंगापूरमध्ये ओपन केलं, आणि त्यांनी जागा निवडली ती पण एकदम मोक्याची. ॲपल स्टोअर व्हिजिट ही अपॉइंटमेंट बुक करूनच अलाउड होती. आम्ही आमच्या वेळेच्या आधीच पोहोचलो होतो. आता म्हटलं जर एंट्री मॉलच्या आतूनच आहे तर थोडा वेळ मॉल पण फिरून घेऊ. मरीना बे सँडचा मॉल ऑलरेडी खूप क्लासी आहे. मॉलमधली इनडोअर बोटिंग आणि वॉटरफॉल ते तर मला खूपच अट्रॅक्टिव्ह वाटतात. त्यांची कनाल राईड तर मी माझ्या बकेटलिस्टमध्ये ऑलरेडी ॲड केली आहे. सो तसंच आम्ही मॉल बघत बघत आयफोन स्टोअरकडे पोहोचलो. तिथे पोहोचल्यावर मी जेव्हा त्यांची प्रोसेस बघितली मला ती खूपच ऑर्गनाईज वाटली. स्टोअरच्या बाहेरच त्यांचे काही एम्प्लॉईज मदतीसाठी अवेलेबल होते. टाइम स्लॉट चेक करून ते किती वेळ थांबावे लागेल हे कन्फर्म करून प्रत्येकाला सांगत होते. त्यांनी प्रत्येकासाठी एक एक पर्सनल कोऑर्डिनेटर असाइन केला होता. आमच्या पर्सनल कोऑर्डिनेटरने आम्हाला न्यू ॲपल स्टोअरची पूर्ण इन्फॉर्मेशन दिली आणि आम्ही त्या कोऑर्डिनेटरबरोबर एस्केलेटरने डोममध्ये आलो. डोममध्ये एंट्री केल्याबरोबर मला खूप सुदिंग वाटलं, जसे की समुद्रकिनाऱ्याची फिलिंग. डोममधून बाहेरचा व्ह्यू लई भारी होता. मागे मरीना बे सँड्स, समोर मरलाईन पार्क आणि समुद्र, आणि आजूबाजूला उंचच उंच बिल्डिंग. डोमचा युनिक एक्सपिरियन्स घेऊन आम्ही लिंक ब्रिज एक्झिटने बाहेर पडलो. आयफोन घ्यायच्या आधी मी इंडिया आणि सिंगापूरचे प्राइसेस कम्पेअर केले होते. इंडियामध्ये फोन हा थोडा कॉस्टलीच पडतो. तुम्ही कुठलाही स्मार्टफोन घ्यायला गेला तरी 18% GST ही लागतेच, आणि वरून कस्टम ड्युटी 20% आणि इतर काही चार्जेस आलेच. कंपॅरेटिव्हली सिंगापूरमध्ये टॅक्सेस हे नेहमीच लोअर साईडला असतात, त्यामुळे सिंगापूरमध्ये तुम्ही कुठलाही स्मार्टफोन घ्यायला गेला तरी तो तुम्हाला स्वस्त पडतो.